मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत की आपण लुक अलाईक ऑडियन्स कशाप्रकारे तयार करू शकतो, आणि त्याचसोबत मी तुम्हाला एक एक्झाम्पलसुद्धा देणार आहे जेणेकरून तुम्हाला लुक अलाईक ऑडियन्सचं काय महत्त्व आहे मार्केटिंगमध्ये ते सुद्धा समजेल. सो मागच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं की लुक अलाईक ऑडियन्स म्हणजे काय. सो आता या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की आपण लुक अलाईक ऑडियन्स कशाप्रकारे तयार करू शकतो, आणि त्यानंतर ते एक्झाम्पलसुद्धा पाहून घेऊया. तुम्हाला शॉर्ट टिप्स वगैरे तुम्ही करू शकता तुम्हाला हवं असेल तर. सिलेक्ट द एक्झिस्टिंग ऑडियन्स फॉर डेटा सोर्स, याचा अर्थ काय, तुमच्याकडे जो एक्झिस्टिंग ऑडियन्स आहे तो तुम्ही सिलेक्ट करा डेटा मिळवण्यासाठी. सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं की लुक अलाईक ऑडियन्स म्हणजे आपल्याकडे असलेला कोणता डेटा नाही आहे, लुक अलाईक ऑडियन्स हे आपल्याला तयार करायचं आहे. सो त्यासाठी आपल्याला हातात काहीतरी डेटा हवा, काहीतरी कस्टम ऑडियन्स आपल्याकडे हवा. सो आपण अदर सोर्सेस करूया. व्हॅल्यू बेसमध्ये आपले सर्व म्हणजे जो पिक्सेलचा डेटा आहे ना तो आलेला, सो आपल्याला नको आहे. इंस्टा पेज मी सिलेक्ट केलं, त्यानंतर इथे काय आलं आहे, सिलेक्ट ऑडियन्स लोकेशन. तुम्हाला लोकेशन निवडायचं आहे, तर लोकेशन आपला कोणत्या कंट्रीमधनं हवं आहे, इंडिया. इथे बघा इन्स्टा पेजचा आपला ऑडियन्स जो आहे कस्टम, त्याचा लुक अलाईक ऑडियन्स किती बनू शकतो. आता हे काय माहीत आहे का, हे मेजर आहे, जे मी तुम्हाला सांगितलं तुम्ही मेजर करू शकता, हे मेजर आहे. बघा समजा आपण आपल्या इंस्टाग्रामच्या पेजचा 10 मेजरने लुक अलाईक ऑडियन्स बनवला, आपला लुक अलाईक ऑडियन्स एवढा बनतो आहे, 3,82,00,000 इतक्या लोकांपर्यंत आपण पोहोचू. म्हणजे आपल्याकडे जो डेटा होता ना 1,30,000, तर 1,30,000 तर फेसबुकने 1,30,000 3,82,00,000 लोक शोधून काढलेले. 1,20,000 त्यांना 3,82,00,000, म्हणजे जवळपास 4 करोडचा डेटा मिळाला. पण आपलं हे जे मेजर आहे ना, या मेजरचं महत्त्व काय, आपण इथे जास्त घेतलं आहे. जेवढं आपण कमी करत जाऊ तेवढं आपण त्या डेटाच्या क्लोज जाऊ. म्हणजे आता समजा माझ्याकडे 1,000 लोकांचा डेटा आहे, तर त्या 1,000 लोकांच्या खूप सिमिलर असलेले मला लोक हवी असेल, एकदम खूपच सिमिलर त्यांच्यासारखीच, तर मी ते 1% सिलेक्ट करेन त्यांच्या. म्हणजे त्यानंतर जसं जसं म्हणजे मला कमी कमी हवी असतील, म्हणजे त्यांच्यासारखी पण थोडी त्यांच्या इतकी नसलेली चालतील, तर असं म्हणजे तुम्ही वाढवू शकता. पण आपल्याला त्यांच्यासारखीच लोक हवी आहेत. आता जास्त टार्गेटिंग करायची आपल्याला ॲक्युरेट, सो आपण त्यांच्यासारखीच घेऊया. एकच आपल्याला लुक अलाईक ऑडियन्स तयार करायचा, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे पण करू शकता, म्हणजे 1%ने करा, 2%ने करा, किती येतं तो बघू शकता. सो आपल्याला एकच घ्यायचं आहे, म्हणजे ही ऑडियन्स त्यांच्यासारखीच आपल्याला मिळणार. त्यानंतर क्रिएट ऑडियन्सवर क्लिक करा. क्रिएट ऑडियन्सवर क्लिक झाल्यानंतर तुमच्याकडे इथे पॉप्युलेटिंग वगैरे होईल, आणि त्यानंतर तुम्ही तो ऑडियन्स मार्केटिंगसाठी यूज करू शकता. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. सो त्या एक्झाम्पलवरनं तुम्हाला समजेल की लुक अलाईक ऑडियन्सचा फायदा काय. जसं आपण इथे पाहून घेतलं की तुम्ही खास करून 1%च निवडा. 1% निवडल्याचा फायदा असा होतो की तुम्ही जास्त जवळ पोचता. इथे पण मी 1% घेतलेला. सो एक आपण एक्झाम्पल जे बघणार होतो ते पाहूया. समजा तुमचं एखादं शॉप आहे, ओके, त्या शॉपमध्ये तुमच्याकडे महिन्याचे 5,000 कस्टमर येत आहेत, जे काही वस्तू विकत घेत आहेत. तुमच्याकडे सर्वांचा डेटा आहे, ते लोक तुमच्याकडून काही वस्तू विकत घेत आहे कितीही किमतीच्या. आता जे मी तुम्हाला कस्टमर व्हॅल्यू सांगितलेलं ना, त्याचं महत्त्व आपल्याला इथे कळेल. तर ह्यातली 5,000 मधली 500 लोक अशी आहेत ना जी तुमची फिक्स कस्टमर आहेत, म्हणजे तुमच्याकडून दर महिन्याला येणार आणि दर महिन्याला खरेदी करणारच. ही 500 लोक तुमच्याकडून दर महिन्याला कमीत कमी 5,000ची खरेदी करतातच, ओके. तर या 500 लोकांची कस्टमर व्हॅल्यू काय झाली, 5,000. इथे असं प्रत्येकाची वेगळी कस्टमर व्हॅल्यू असेल. समजा एखाद्याने 20 रुपयाचं प्रोडक्ट खरेदी केलं, त्याची कस्टमर व्हॅल्यू झाली 20. एखादा आला 2,000चा प्रोडक्ट घेतलं, तर त्या दुसऱ्याची कस्टमर व्हॅल्यू झाली 2,000. अशा प्रकारे या 500 लोकांची कस्टमर व्हॅल्यू आहे 5,000. चेंजसुद्धा होऊ शकते, म्हणजे जी कस्टमर व्हॅल्यू असेल ते तुम्ही तिकडे टाकायची. चेंजसुद्धा होऊ शकते, 4,900, 5,100 वगैरे असे चेंजसुद्धा होऊ शकतं. आपण अंदाजे घेतले या लोकांची कस्टमर व्हॅल्यू आहे 5,000. आता तुमच्याकडे किती डेटा आहे, 500. म्हणजे जी 500 लोक जे आहेत ते तुमचे हॉट कस्टमर आहेत एकदम. आणि असेच तुम्हाला जर समजा अजून 1,000 कस्टमर भेटले, हे तुमच्याकडे असे 500 कस्टमर आहेत बरोबर, सेम तुम्हाला अजून 1,000 कस्टमर जर भेटले, तर तुमचा धंदा, तुमचा बिझनेस किती पटीने वाढेल याचा तुम्ही अंदाज लावा. जर तुम्हाला महिन्याचे 5,000 कस्टमर येतात, त्यातले 500 तुम्हाला 5,000चा प्रत्येकी 5,000चा धंदा देत आहेत. 500 लोक प्रत्येकी 5,000चा धंदा देत आहेत, तर असे प्रत्येकी 500 5,000चा धंदा देणारे अजून 1,000 लोक जर मिळाले,
तर तुमच्या बिझनेसमध्ये किती सडन चेंज होईल ते तुम्ही पाहू शकता. तुमचा सेल भरपूर पटीने वाढेल, बरोबर. सो आपल्याला आता एम काय की आपल्याला महिन्याला 5,000 रुपये धंदा देणारे अजून 1,000 लोक शोधायची. सो ते आपण कसे शोधू शकतो, त्यासाठी आपल्याला काहीच करायचं नाही. फेसबुकवर फेसबुकला जायचं, ह्या 500 लोकांचा डेटा घ्यायचा, इथे जायचं. तुम्हाला मी पुन्हा एकदा करून दाखवतो सर्व. इथे जायचं, कस्टम ऑडियन्सला क्लिक करायची यावेळी. ओके, आपल्या लुक लाईकच तयार करायचं, मग कस्टमला क्लिक करायची. कस्टमर लिस्टवर जायचं, नेक्स्ट करायचं, आणि ह्यावेळी लिहायचं की माझ्याकडे कस्टमर व्हॅल्यू आहे. गेलो ते आपल्याला ओके ॲक्सेप्ट करावं लागेल, कारण आपण कस्टमर हे देतो आहे. झालं, आता इथे बघा आपल्याला इथे ऑप्शन आलं आहे की तुम्ही लिस्ट तुमच्याकडे जी आहे कस्टमर व्हॅल्यूची ती अपलोड करा. आता इथे आपल्याला असा ऑप्शन नाही मिळत आहे की तुम्ही मॅन्युअली अपलोड करा, कारण की कस्टमर व्हॅल्यू जी आहे ती प्रत्येकाची वेगळी असणार, आणि ते सगळं तुम्ही इथे टाईप नाही करू शकत. त्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट टेम्पलेट डाउनलोड करा CSV फॉर्मॅटमध्ये. पुन्हा एकदा डाउनलोड करूया, आपण ऑलरेडी केलेलं, परत एकदा करू जेणेकरून तुम्हाला समजायला खूप इझी जाईल. ओके, सो पुन्हा एकदा आपण जे नको आहे आपल्याला फोन नंबर असतील किंवा काही डेट वगैरे असेल ते आपल्याला नको आहे. इम्पॉर्टंट काय आपल्याला मेल, फोन आणि इम्पॉर्टंट गोष्ट ह्याच्यामधली आहे ती म्हणजे कस्टमर व्हॅल्यू. ह्या टेम्पलेटमध्ये तुम्ही बघा, ह्या व्यक्तीची कस्टमर व्हॅल्यू आहे 20 रुपये, ह्या व्यक्तीची आहे 1,300 रुपये, ह्या व्यक्तीची आहे 600 रुपये, ह्या व्यक्तीची आहे 500 रुपये. अशी प्रत्येकाची तुमच्याकडे वेगळी कस्टमर व्हॅल्यू असणार. असं समजू नका की 5,000 रुपयाची कोणी येऊन खरेदी करणार आहे. ओके, पण समजा तुम्ही जर 5,000 धरत असाल, मी समजा कोणी जर रँडमली तुमच्याकडून इथे आपण पाहतो, एकाने समजा 4,900ची केली, एकाने 5,000ची केली, एकाने 6,000ची केली, तर तुम्ही त्या 500 जणांचा डेटा इथे आणून अपलोड करा. ओके, कुठे होतं ते, 500 जणांचा डेटा इथे आणून अपलोड करा, आणि त्यांना कस्टमर व्हॅल्यू तुम्ही सेम जरी दिलात ना 5,000 रुपये तरी झाले. 500 जणांचा तुमच्याकडे ईमेल आहेत, फोन आहेत, तुमच्याकडे फर्स्ट नेम असेल, लास्ट नेम असेल, तुमच्याकडे व्हॅल्यू असेल 5,000 सगळ्यांसाठी असेल, जेणेकरून तुम्हाला ते प्रत्येकासाठी वेगवेगळी टाईप नाही करत बसावं लागेल. तुमच्याकडे असेल आणि तुमच्याकडे ऑलरेडी डेटा शीट मेंटेन असेल तर चांगलंच आहे. झाला तुमचा 500 जणांचा डेटा तयार आहे, बरोबर. सो ह्या 500 जणांचा डेटा शीटमध्ये तयार करायचा, आणि ह्या 500 जणांचा डेटा तुम्ही कस्टम ऑडियन्समध्ये येऊन अपलोड करायचा. कस्टम ऑडियन्समध्ये यायचं, तिथे तुम्हाला ऑप्शन मागच्या जसं मी सांगितलं आहे ते बघा. कस्टम ऑडियन्समध्ये यायचं, कस्टमर लिस्टवर क्लिक करायची, नेक्स्ट करायचं, कस्टमर व्हॅल्यूला यस करायचं, नेक्स्ट करायचं. इथे ती जी फाईल तुम्ही तयार केली आहे, सेव्ह केली आहे, तुमचा डेटा टाकून ती इथे अपलोड करायची. आता काय होणार, जेव्हा तुम्ही 500 जणांचा डेटा टाकाल ना, तेव्हा तुम्हाला कमीत कमी इथे जसं की मागच्या एक्झाम्पलला आपण बघितलं ना की 1,30,000 आपला 38 लाख मिळाला, सो तुम्हाला 500 इथे कमीत कमी 5-6 हजार किंवा त्याच्यापेक्षा जास्तही, मी फक्त एक अंदाज सांगतो आहे, एवढा डेटा मिळेल. एवढी लोकं मिळतील जी लोकं ह्यांच्यासारखीच आहे सिमिलर, आणि इथे 1% तर इथे बघा आपण समजा डेटा टाकला. ओके, डेटा टाकल्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट टाकूनच दाखवतो, हाच डेटा आपण परत टाकूया, तुम्हाला काही कन्फ्युजन नाही राहिलं पाहिजे. अपलोड फाईलला जाऊन डाउनलोड्समध्ये आपण आता रिसेंटली गेलेला त्यामुळे आपल्याला भेटेल हे फटकन. ओके, डाउनलोड्स हे आलं, नाव दिलं, नेक्स्ट केलं, कस्टमर व्हॅल्यू, कस्टमर व्हॅल्यू याच्यामधली काय याची सिलेक्ट करायची. ओके, याच्यामध्ये कस्टमर व्हॅल्यू काय, ही कस्टमर व्हॅल्यू आहे, हे ईमेल आहेत, हे फोन नंबर आहेत, ही कस्टमर व्हॅल्यू आहे, नेक्स्ट करा. इथे जास्त महत्त्व कस्टमर व्हॅल्यूलाच दिलेलं आहे ह्यांनी. इथे बघा सगळं ओके आहे, आपलं कस्टमर व्हॅल्यू ओके आहे, ईमेल ओके आहे, फोन ओके, अपलोड अँड क्रिएट, अपलोड अँड क्रिएट केलं. इथे आपल्याकडे खूप कमी डेटा आहे 5-6 लोकांचा. ओके, रेडी झाला, फक्त 9 डेटा आहे बघा. इथे आपल्याला ऑप्शन आहे क्रिएट लुक लाईक, क्रिएट लुक लाईकला क्लिक करा. ओके,
आपल्याकडे फक्त तो 9 जणांचा डेटा होता म्हणून ते लुकलाईक तयार होत नाही, पण जेव्हा तुम्ही इथे 500 किंवा 1000 5000 लोकांचा डेटा टाकाल तर इथे 1%ला तुम्हाला लुकलाईक तयार होईल. सो तुम्हाला परत ना इथं क्रिएट लुकलाईकला क्लिक करायचं आहे की तुमचा इथे लुकलाईक ऑडियन्स तयार झाला. तर इथे मला नॉट अवेलेबल होता, समजा आता माझा कस्टम ऑडियन्स आहे तर मला लुकलाईकमध्ये जाऊन तयार करायचं आहे. तर मी क्रिएटवर जाणार, लुकलाईकला जाणार, ऑडियन्स सिलेक्ट करणार तो जो मी आत्ता अपलोड केला आहे ना, तो इथे मला दिसणार अदर सोर्सेसमध्ये येऊन. तुम्हाला इथे शोधायचं आहे, त्याचा मला लुकलाईक करायचं आहे, तो इथे मी अपलोड करणार. सो माझ्याकडे काय झालं, एक कस्टमची लिस्ट तयार झाली ज्यामध्ये माझा 500 लोकांचा डेटा आहे, जे लोकं माझे ऑलरेडी कस्टमर आहेत. आणि एक इथे लुकलाईकची लिस्ट तयार होणार जिथे माझा 5000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकांचा डेटा तयार असेल. सो मी काय करणार, एक चांगली ॲड बनवणार माझ्या प्रोडक्टची आणि ती या 5000 लोकांना दाखवणार. सो या 5000 लोकं जी आहेत ती माझ्या 500 लोकांसारखीच आहेत, जी मला चांगला सेल देऊ शकतात. सो या 5000 लोकांमधली काही लोकं मी कन्वर्ट करून इझिली घेऊ शकतो. सो अशा प्रकारे तुम्ही लुकलाईक ऑडियन्सचा वापर खूप चांगल्या प्रकारे सेल जनरेट करण्यासाठी करू शकता. आता जे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं ते एका शॉपचं सांगितलं, तसंच समजा आपण एखाद्या हॉटेलचं उदाहरण बघितलं ते सुद्धा तसंच करू शकतो. जे कस्टमर तुमच्याकडे जास्त वेळा येत आहेत अशा लोकांची लिस्ट करा, त्यांची कस्टमर व्हॅल्यू काय आहे ते त्याच्यासमोर लिहा आणि त्याचा लुकलाईक ऑडियन्स तयार करा. आता मार्केटिंगच्या एवढ्या वेगवेगळ्या पद्धती असतात पण भरपूर लोकांना हे माहितीच नाही आहे. तुम्ही हा कोर्स करताय मराठीमधनं म्हणून तुम्हाला मराठीमधून ह्या गोष्टी समजतात. सो तुम्ही जास्तीत जास्त तुमचे जे बिझनेसमॅन वगैरे मित्र असतील त्यांना सुद्धा आपला कोर्स हा नक्की जॉईन करायला सांगा. आपला कोर्स खूप अफोर्डेबल आहे, 40 दिवसासाठी आपण फक्त 599 रुपये घेतो आहे. सो त्याच्यातून त्यांना भरपूर चांगल्या प्रकारे शिकायला मिळेल. सो अशा प्रकारे तुम्ही कस्टम ऑडियन्स तयार करू शकता. आता आपण कशाप्रकारे करतो हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे मी कशाप्रकारे मार्केटिंग करतो. सो आपण काय करतो, समजा आपल्या वेबसाईटला आहे, समजा आता आपली नवीन वेबसाईट आहे, आपले एवढे ट्रान्झॅक्शन झालेले नाही आहेत, पण समजा आपल्याकडे ट्रान्झॅक्शन आहेत 10000, समजा बोलतो आहे मी, समजा आपल्याकडे ट्रान्झॅक्शन आहेत 10000 आणि त्या 10000 लोकांनी माझा 599 रुपयाचा कोर्स घेतलेला आहे. सो आता मी काय करणार, 10000 लोकांचा डेटा जो असेल हा माझ्या पिक्सेलवरसुद्धा आलेला असणारच, पण तरीही मी तो एक्सपोर्ट करून घेईन. सो त्यांचे मला ईमेल आयडी, फोन नंबर आणि कस्टमर व्हॅल्यूसुद्धा मिळेल. ओके, कस्टमर व्हॅल्यूसुद्धा मिळणार. कस्टमर व्हॅल्यू काय झाली, ही 599 रुपये. 599 रुपये झाली कस्टमर व्हॅल्यू, 10000 लोकांचा डेटा आला माझ्याकडे. सो आता मी काय करणार, ह्या 10000 डेटाचा लुकलाईक ऑडियन्स बनवणार 1%ने. ओके, सो 10000 डेटाचा समजा लुकलाईक बनला 40000 50000 काहीही बनला, त्यांना मी माझी पुढची ॲड दाखवणार. ही 50000 लोकं कोण असणार, ती अशी लोकं असणार जी या 10000 सारखीच आहेत, म्हणजे ज्यांना या 10000 सारखीच इंटरेस्ट आहेत, त्यांच्या हॉबी ह्यांच्यासारख्याच आहेत, अशी 50000 लोकं आहेत. सो ही लोकं माझा कोर्स खरेदी करण्याचे चान्सेस भरपूर आहेत आणि या व्हॅल्यूला. ओके, सो ह्याच्यामधले काही लोकं माझे कस्टमर बनतील. कस्टमर वाढल्यानंतर पुन्हा मी डेटा इथे टाकणार, पुन्हा या सर्वाचा लुकलाईक तयार करणार, पुन्हा अशी प्रोसेस मी पुन्हा पुन्हा करू शकतो. आता मार्केटिंगसाठी मी एकच स्ट्रॅटेजी नाही वापरत, माझ्याकडे तुम्ही ते इथे बघितलं असाल तर भरपूर ऑडियन्स आहेत, कस्टम आहेत, लुकलाईक आहेत, माझ्या इंस्टाग्राम पेजचे आहेत आणि मला जो मोस्ट ऑफ दी जो ऑडियन्स मिळालेला आहे मोस्ट ऑफ दी तो इंस्टाग्राम पेजमधनंच मिळालेला आहे, कारण इंस्टाग्रामला आपल्याकडे 4 लाखाहूनही जास्त फॉलोअर्स आहेत, त्यामुळे जेवढा डेटा जास्त तुमच्याकडे फॉलोअर्स आहेत तेवढा जास्त तुमच्याकडे डेटा असतो आणि त्याचा तुम्ही लुकलाईक तयार करू शकता. सो तुम्हाला जर इंस्टाग्रामबद्दल शिकायचं असेल, इंस्टाग्राम फॉर बिझनेस, इंस्टाग्रामवरून पैसे कमवण्याचे मार्ग कोणते आहेत, तुम्ही कसा बिझनेस तयार करू शकता आणि कसं तुम्ही इंस्टाग्रामला फुल टाईम करू शकता, तर आपला इंस्टाग्राम फॉर बिझनेसचा कोर्ससुद्धा आहे, तोसुद्धा खूप कमी किमतीमध्ये आपण उपलब्ध करून देतो, आपल्या वेबसाईटवरच हा कोर्स उपलब्ध आहे. सो तुम्ही नक्की करा आणि लुकलाईक ऑडियन्सचा वापर नक्की करा आणि त्यासाठी तुमच्याकडे कस्टम ऑडियन्स असणं गरजेचं आहे. सो कस्टम ऑडियन्स कसा करायचा, पहिला ॲड सेटअप करून तो तुम्ही मिळवायचा, किंवा फेसबुक पेजला लाईक वाढून किंवा इंस्टाग्राम पेजला लाईक मारून, किंवा तुमच्याकडे जर डेटा असेल तर तो तुम्ही इथे अपलोड करू शकता. सो या स्टेजेस तुम्ही नक्की लक्षात घ्या आणि याचा वापर मार्केटिंगसाठी जास्त इफेक्टिवली नक्कीच करा.